आणि डाण्या वाघाला उभा फाडतो त्याचं नाव संभाजी, आणि जो या सर्वांना एकत्र घेऊन स्वराज्याचं नंदनवन बनवतो त्याचं नाव छत्रपती शिवाजी। छत्रपती शिवाजी महाराज एक राजे होते जे रयतेसाठी जगले, एक योद्धे होते जे अन्यायाविरुद्ध लढले, एक नेते होते जे लोकहितासाठी झटले, एक असामान्य व्यक्तिमत्व होते जे गुलामगिरी नाकारून स्वराज्य जन्मास घातले। आणि भारताच्या इतिहासामध्ये अनेक राजांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेला आहे, परंतु छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर राजांमध्ये फरक आहे। इतर राजांनी आपल्या वाडवडिलांच्या गादीवर बसून राज्यकारभार केलेले आहे, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः संघर्ष करून स्वराज्य निर्माण केलेले आहे। यापेक्षा आणखी काय जास्त आदर्श असू शकतो? मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे की एखाद्या यशापर्यंत पोहोचायचा मार्ग असेल तर मी ते शोधून काढेन, आणि मार्ग नसेल तर मी ते निर्माण करेन, अशी त्यांच्याकडे प्रबळ इच्छाशक्ती होती। छत्रपती शिवाजी महाराज इतर जाती धर्माच्या लोकांवरही अत्यंत प्रेम करायचे, परंतु काही समाजकंटक लोकांनी त्यांना मुस्लिम विरोधक बनवून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिमांवरही तितकेच प्रेम करायचे, त्यांच्यावरही तितकाच विश्वास ठेवायचा। त्यांचा कृतिपाठ त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये 35% पेक्षा जास्त मुसलमान होते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये 80% मुसलमान होते। छत्रपती शिवाजी महाराजांचा सरसेनापती लष्कर प्रमुख नूर खान बेग हा मुसलमान होता। छत्रपती शिवाजी महाराजांचा घोडदळ प्रमुख सिद्धी हिलाल हा मुसलमान होता। छत्रपती शिवाजी महाराजांचा पायदळ प्रमुख शम्मा खान हा मुसलमान होता। छत्रपती शिवाजी महाराजांचा आरमाराचा प्रमुख दर्या सारंग दौलत खान हा मुसलमान होता। छत्रपती शिवाजी महाराजांचा पदसचिव काजी हैदर हा मुसलमान होता। छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात प्रथम चित्र काढणारा व्यक्ती मोहम्मद नील मोहम्मद हा मुसलमान होता। छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाच्या कैदेतून सुटका करणारा मदारी मेहतर हा मुसलमान होता। छत्रपती शिवाजी महाराजांचे 15% पेक्षा जास्त अंगरक्षक मुसलमान होते। छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाच्या अफजल खानाच्या कटाची खबर देणारा रुस्तम जवान हा मुसलमान होता। तर छत्रपती शिवाजी महाराजांना अफजल खानाच्या भेटीच्या वेळेस वाघनखे बनवून देणारा रुस्तम जमाल हा सुद्धा मुसलमान होता। छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु संत तुकाराम महाराज होते। त्याचबरोबर मुस्लिम सुफी संत याकूब बाबा यांनाही छत्रपती शिवाजी महाराज आपले गुरु मानत असत।